हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम वसुदेव सुतं देवं कंसचाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं। स्वर्गदयाची साळुंखा समुद्र पाळी पिंड देखा शेषा सारिखी बैसका जो आधार तिही लोका लिंग देखिले त्रिभुवनी विस्तारले। आनंदकंद भगवंताच्या साक्षात्काराच्या अतिशय श्रेष्ठ गोष्टी अभंग अभंगाच्या चरणचरणांच्या पादपादांच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर माऊली आपल्यापुढे बोलत आहेत। म्हणून सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित असलेल्या या सत्रात आजच्या अभंगसंहितेतील माऊलींच्या अभंगसंहितेतील 47वा अभंग उपस्थित होत आहे। थोडं वेगळं वर्णन आहे। यावेळेला भगवान श्रीकृष्णांचं सावळ्या तेजाचं अणुर्बृहत्वाचं अशा प्रकारचं सावळ्या श्रीकृष्णांचं वर्णन नसून भगवान महादेवांचं वर्णन आहे। आणि दुसऱ्या एका बाजूने जर पाहिलं तर अणुत्वाचं वर्णन मागच्या अभंगात केलं गेलं आणि बृहत्वाचं वर्णन शंकरांच्या वर्णनाने यात केलं गेलं आहे।
एक विषय थोड़ा पुढे आला म्हणून की भगवान अणु आहे, अणु आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणला की अणु रूपानं मला तो भासला. जगद्गुरु शंकराचार्य उपनिषदांचं भाष्य करताना उपनिषदांचं एक वाक्य आहे, काय ते, एषः अणुः आत्मा, एषः अणुः आत्मा, हा आत्मा अणु आहे असं उपनिषदानं म्हटलं. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं, तुका म्हणे अणु तुजविण नाही, नाही नभाहुनी पाही, नभाहुनी पाही वाड असे, नभाहून वाड असे आहे म्हणजे तो बृहत आहे, मोठा आहे. आणि अणु तुजविण नाही म्हणजे अणुचं जे माप आहे तेवढीही पोकळी तुझ्या वाचून रिकामी नाही, सगळीकडे भरलेलीच आहे. बघा तुम्ही, पृथ्वी कुठे आहे कुठे नाही, जल कुठे आहे कुठे नाही, हवासुद्धा कुठे आहे कुठे नाही. बद्रीनारायणाला गेल्यावर तिथे ऑक्सिजन मिळत नाही, सिलेंडर लावावं लागतं कधी कधी. ज तेजही कुठे आहे कुठे नाही, रात्री कुठे तेज आहे नाही. वायू तेज आप पृथ्वी आकाश, आकाश कुठे नाही असं नाही, तसं परमात्मा कुठे नाही असं नाही, तो अणु आहे असं उपनिषद बोलतं. याच्यावर भाष्य करताना आचार्यांनी एक ब्रह्मसूत्रातलं एक सूत्र उचललं, तद्गुणसारत्वात् तद्व्यपदेशः. बोला थोडंसं. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज या परब्रह्माच्या परिमाणाविषयी बोलत असताना स्पष्ट सांगतात, उत्पत्तश्रवणाथी परस्यैव तु ब्रह्मणः प्रवेशश्रवणात् तादात्म्योपदेशाच्च परम एव ब्रह्म जीवः इति उक्तम. जीवाची उत्पत्ती सांगितलेली नाही, जीवाची कल्पना आहे आणि कल्पना अविद्या जेणे झाला जीव, आणि परब्रह्माच्या प्रवेशाशिवाय जीवाची संकल्पना सिद्ध होत नाही. म्हणून ब्रह्मणा प्रवेश श्रवणात तादात्म्योपदेशाच्च, परब्रह्म आणि जीव एक आहे अशा प्रकारचंही वर्णन आहे. या तीन गोष्टींचा विचार जर केला तर परम एव ब्रह्म जीव हा इति उक्तम. जीव परब्रह्मच आहे. तू का म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, परम जीव ब्रह्मैव नापर. हां, परम एव चेत ब्रह्म जीव हा, तस्मात यावत परम ब्रह्म तावान एव जीव हा भवितुम अर्हति. मग जर परब्रह्म व्यापक असेल तर जीवाला अणु म्हणून चालेल का, तर म्हणता येणार नाही. किंबहुना म्हणून ब्रह्म जेवढं आहे तेवढाच जीव आहे. परस्यच ब्रह्मणा विभुम आमनातम, परब्रह्म विभू आहे, व्यापक आहे असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. असं जर आहे तर मग परमात्म्याच्या बद्दल बाप रखुमा देवीवरू अणुप्रमाण भासला हेही म्हटलं जातं आणि उपनिषदामध्येही तस्मात अणु आत्मा असं म्हटलं गेलं. तर याचं उत्तर काय, तर याचं उत्तर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज देतात की तद्गुण सारत्वात तद्व्यपदेशः. या विश्वाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म भागातही परमात्मा पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे हे सांगण्याकरता अणुरूपानं प्रविष्ट झालं हे म्हणणं आहे. उदाहरणार्थ समुद्राचं पाणी आहे, पाणी व्यापक आहे, पण हे व्यापक पाणी त्याचे सगळे गुणधर्म त्याच्या एका थेंबातही आहेत. पाण्याचं व्यापक परिमाणही त्याच रूपाचं आहे आणि थेंबही त्याच रूपाचा आहे. थेंब पाहिला तर त्या पाण्याच्या व्यापक असलेल्या परिमाणाच्या रूपानं त्यात जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म सूक्ष्म असलेल्या कमी असलेल्या थेंबभर असलेल्या पाण्यातही जसे असावेत त्याप्रमाणे. सागरी हां, जे लाभे सामर्थ्याची थोरी, हां त्याची ते अमृत लहरी सुळी घेतली. म्हणजे तेवढेच सगळे गुण जसे असावेत त्याप्रमाणे व्यापक असलेला परमात्मा जीवामध्ये असतानाही, जीवरूपानं नटलेला असतानाही तो पूर्णच आहे. म्हणजे तो छोटा दिसतो म्हणून वेगळा मानू नका. हे जे तद्गुण सारत्व आहे
त्या दृष्टीनं त्या परमात्म्याला अणु म्हटलं आहे हे जगद्गुरु शंकराचार्यांचं मंतव्य आहे. हीच गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली. तुकाराम म्हणे अणु तुझं विण नाही नाही एकीकडे नभावनी पाही वाढ आहे. अशा प्रकारचं अणुत्वाचं लक्षण, निर्दुष्ट लक्षण, योग्य लक्षण, पूर्ण लक्षण माऊलींनी मागच्या अभंगात केलं. आता तो स्थूळ कसा आहे ही पाहूया. याचं स्थूलत्व, याचं विराटत्व, याचं विराजत्व, याचं हिरण्यगर्भत्व, जे जे निरनिराळे प्रकार आहेत त्यात माऊलींनी आज भगवान शंकरांचं वर्णन केलं आहे व्यापक रूपानं. आता शंकरांचं वर्णन कसं आलं, दोन गोष्टी आहेत. एक विष्णू आणि शंकर दोन नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी, भगवान शंकर हे माऊलींच्या गुरुं परंपरेचे आदिगुरु आहेत. हां, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमूते, असं म्हटलं गेलं. म्हणून भगवान महादेवांचं तेच रूप आहे, भगवान विष्णूंचं तेच रूप आहे. आणि ते रूप वर्णन करताना या सगळ्या ब्रह्मांडाला घेऊन माऊलींनी भगवान महादेवाच्या व्यापक स्वरूपाला धारण करून, मनामध्ये धारण करून त्याची एक मानस पूजा एक थोडक्यात केलेली आहे. शिवमानस पूजा हे प्रकरण आहे आचार्यांचं. त्याप्रमाणे इथे त्या ठिकाणी त्याचं रूप सांगितलं आणि त्याची पूजा सांगितली, त्याचा जप सांगितला आणि त्याचं ध्यान सांगितलं, सगळं ध्यान सांगितलं. स्वर्ग जयाची साळुंखा, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसका जो आधार तिही लोका. माझा शंकर भगवान आहे त्याचं एक लिंग आहे. लिंग म्हणजे काय असतं? लिंग म्हणजे चिन्ह असतं. ते चिन्ह पाहिलं की बस आपण त्याची कल्पना करायची. मग कशावर क्रॉसचं चिन्ह आहे, कशावर स्वस्तिक चिन्ह आहे, कशावर कशाचं चिन्ह आहे, याच्यावरून त्या त्या संकल्पना, त्या त्या भावना आपल्याला लक्षात येतात. भगवान शंकरांचं चिन्ह हे लिंग चिन्ह आहे. लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारले. परमात्मा श्री शंकरांचं लिंग मी पाहिलं आणि ते तीन भुवनात विस्तारलेलं आहे. तर त्याचा विस्तार कसा आहे? तर पहिल्यांदा स्वर्ग जयाची साळुंका, त्याच्या लिंगाचा वरचा भाग आहे ना, तो स्वर्ग आहे. स्वर्ग शब्दाचा अर्थ नुसतं इंद्राचं राहण्याचं ठिकाण असं करू नका, तर या त्रैलोक्यातला सगळ्यात उच्चतम भाग आहे, तिथपर्यंत आहे असा स्वर्ग शब्दाचा अर्थ करावा. म्हणजे ऊर्ध्व भाग झाला स्वर्ग जयाची साळुंका. समुद्र पाळी पिंड देखा, त्याची पिंड खाली किती आहे, कशी आहे, तर समुद्र पाळी, ज्याला समुद्र वलयांकित भूमी म्हणतात, समुद्र वसने देवी असं म्हणतो ना आपण, त्यामुळे चोहोकडून समुद्राचा वेढा तिथपर्यंत जो जमिनीचा भाग आहे ती त्याची पिंड आहे. याची बैसका हा कशावर आहे, याचं फाउंडेशन कशावर केलेलं आहे, शेषासारखी बैसका, शेष याची बैसका आहे. आणि हा परमात्मा तिन्ही लोकांना आधार आहे. आता कसं आहे, वर्णन करताना तीन लोकातला कोणता कोणता भाग याच्या आधाराचा आहे असं सांगितलं. शेषासारखी बैसका हे आहे सगळं, परंतु याचं व्यापक रूप आहे की तो शेषालाही आधार आहे, स्वर्गालाही आधार आहे, समुद्रपाळीलाही आधार आहे, अशा प्रकारचा आहे. म्हणून हे सगळं आधेय आहे आणि परमात्मा शिव आधार अशा प्रकारचा आहे. असं लिंग मी पाहिलं ते त्रिभुवनात विस्तारलेलं अशा प्रकारचं आहे. मला असं वाटलं की या लिंगाची आपण पूजा करावी. लोक पार्थिव लिंगाची पूजा करतात ना श्रावण महिन्यात वगैरे, अशा किती 100, 200, 1000, 10000 अशा लिंगाची पूजा करतात. पार्थिव मातीचं पाणी घालून चिखल करायचं, त्याचं लिंग तयार करायचं, ते पार्थिव लिंग त्याची पूजा करायची, आवाहन करून पूजा करायची अशी पद्धत असते. तेव्हा माऊलींची ही पार्थिव पूजा आहे. त्यांचं लिंग फार मोठं व्यापक आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे. मग त्याला काय करावं होतं, पिंड लिंगाची पूजा करायची म्हणजे त्याच्यावर स्नान घालणं आहे ना, स्नान घालणं आहे. एखाद्या ठिकाणी मारुती असतो, 100 फूट उंचीचा मारुती असतो, 100 फुटाच्या मारुतीला एखाद्या माणसाला म्हणलं स्नान घाल, तो कुठं उभं राहून स्नान घालील, कसं घालील,
मग काहीतरी त्याला तितका चबुतरा केला पाहिजे, तिथून मग त्याने स्नान करायचं किंवा कुठून तरी असं पाईप वर करून सोडला पाहिजे, काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. एवढं मोठं लिंग जर तुमचं तिन्ही भुवनात व्यापलेलं आहे, तुम्ही स्नान कशाने घालणार? उत्तर माऊली देते, मेघधारी स्नपन केले. स्नपन म्हणजे स्नान. मेघाच्या धारा ज्या आहेत ना, त्या स्नपन केला. पाऊस सगळीकडे पडतो, मेघाच्या धारानं त्याला स्नान घातलं. बरं का? कल्पना, संकल्पना किती सुंदर आहे बघा. आपण नुसती मनानं करायची संकल्पना आहे. ज्या वेळ पाऊस आपण पाहतो ना, उंच डोंगर दिसतो आणि त्या डोंगरावर धारा उतरलेल्या असतात. डोंगरावर पावसाच्या धारा ढगातून उतरतात आणि डोंगरावरून पाण्याचे लोट, पाण्याचे प्रवाह खाली खाली अशा प्रकारचे येतात आणि मग खालचं तळ नदी काय असेल ती वाहायला लागते. अगदी मोठं विराट दृश्य असतं ते, आनंद असतो. त्याप्रमाणे अगदी पाताळापासून, शेष पाताळ येते ना, म्हणजे पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग या तीन लोकांना एकदम पावसाच्या धाराने स्नान घातलं जातं आहे आणि ते माझ्या शंकरांचं, माझ्या उपास्य दैवताचं लिंग आहे, अशी भावनाच कशी व्यापक सुंदर दिसते. मेघधारी स्नपन केले, स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर त्याला फुलं व्हायची आहेत. ही फुलं कुठून आणावीत एवढी मोठी? आणि ती कुणाचा हात इतका पुरेल इतकं स्वर्गाच्या वर ती फुलं वाहण्याकरता? माशी काय अशी फेकून द्यायची काय वर? नाही नाही, तारा पुष्पे वर पोजिले. छोट्या छोट्या तारका आपण रात्री पाहतो ना, त्या छोट्या छोट्या तेजस्वी असतात, त्या फुलासारख्याच असतात. ती फुलं आपोआपच देवाला ओरिजिनल वाहिलेली आहे, ओरिजिनल वाहिलेली आहे. बद्रीनाथ केदारनाथ आहेत ना, तिथं 6 महिने बंद असतं आणि त्यावेळेला पूजा ताजी केलेली असते जेव्हा उघडतं तेव्हा नारद मुनी तिथे येऊन पूजा करतात. त्याप्रमाणे या विराट शंकराची पूजा ज्ञानेश्वर माऊली करते आहे. तेव्हा ती म्हणते, तारा पुष्पे वर पूजिले, पुष्प व्हायची. देवाला एक फळ व्हायचं आहे, देवाला फळ व्हायचं आहे. ते कोणतं? चंद्रफळ ज्या वाहिले, ओवाळिले रविदीप दीपे, ओवाळिले रविदीपे. मेघाने त्याला स्नान घातलं, तारकांची पुष्प त्याच्यावर वाहिली, चंद्र हे चंद्र नावाचं फळ त्या ठिकाणी वाहिलं आणि रवी म्हणजे सूर्य हा दीप घेतला आणि तो त्याला आपोआपच सूर्य या पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सगळे या ग्रहाचं चलनवलन सगळं चालूच आहे. ते दीप ओवाळला, दीप ओवाळला. अजून काय आता? धूपदीप नैवेद्य. आता नैवेद्य काय करावा? आता एवढा मोठा आत्मनैवेद्य समर्पिले. नैवेद्यम निवेदयामी, देवाला दाखवायचं असतं, देवाला जाणवून द्यायचं असलं की तुम्हाला भक्षण करण्याकरता, तुम्हाला आहार करण्याकरता, तुमचं पोषण होण्याकरता तुम्हाला हा षड्रस पक्वान्नांचा नैवेद्य आणलेला आहे, हे बघा. सत्यंतरेतेन परिषींच्याकडून प्राणाय स्वापनाय स्वा असं दाखवावं लागतं देवाला. नैवेद्य समर्पण करावा लागतो किंवा देवाला नैवेद्य दाखवावा लागतो, पितरांना पण दाखवावा लागतो. असा तेव्हा पद्धत आहे एक प्रकारची. त्याप्रमाणे या नैवेद्याला काय? आत्मनैवेद्य समर्पणे. आत्मनैवेद्य स्वयं स्वतः समर्पण करून त्या ठिकाणी दिलं. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचराः प्राणा शरीरं गृहं पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। जगद्गुरु संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी ही मानस पूजेच्या शेवटचे हे श्लोक आहेत। आत्मात्मम गिरिजामती, माझा आत्मा म्हणजेच हे विराट स्वरूप शंकर आहेत। आता पुन्हा अणुस्पृहतकडे आलं बरं का। माझी मती माझी बुद्धी ही गिरिजा आहे, माझे सहचर कोण आहेत? विषय उपभोगाचे सहचराः प्राणाः, माझे प्राण सहचर आहेत। शरीरम गृहम, माझं शरीर हे शंकराचं घर आहे। पूजा ते विषयोपभोग रचना, माझी पूजा विषयांच्या भोगाची रचना, मी जे खातो पितो सगळं करतो तीच त्या ठिकाणी शंकराची, माझ्या आत्मरूप शंकराची मी पूजा रोज त्या ठिकाणी करतो। निद्रा समाधी स्थिती, माझी जी निद्रा आहे तीच शंकरांची समाधी अवस्था मी त्या ठिकाणी समजतो। संचार पदयो प्रदक्षिण विधी, मी सहज जे चालतो कुणीकडेही चालतो कुठेही माझं जे सहज चालणं आहे तोच तीच माझ्या आत्मरूप शंकराची मी प्रदक्षिणा करतो। स्तोत्राणि सर्वा गिरौ, मी जे बोलतो माझी गिरा माझी वाणी जे सगळं काही बोलते, काही बोलत असेल ती जे काही बोलते तो बोले ते स्तवन, जो देखे ते दर्शन तो चाले मजगमन तो चाले चाले तिची, हे जे वर्णन आहे तसं मी चालतो तीच त्याची प्रदक्षिणा अशा प्रकारची आहे। यद यद कर्म करो, जे जे कर्म मी करतो ती ती माझ्या शंभूची पूजा आहे। म्हणून कायनं वाचेनं मनानं बुद्धीनं स्वभावनं जे केलेलं आहे ते शंभो तुमची ती आराधना आहे। म्हणून आत्मनैवेद्य समर्पिले, आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे किंवा जो अनुभव आहे तोच नैवेद्य समर्पला आहे। आणि नैवेद्य समर्पण केलं, पूजा केली, स्नान घातलं, पुष्प वाहिली, फळं ठेवलं, ओवाळलं, आत्मनैवेद्य समर्पण केला, प्रदक्षिणा केली आणि मग शेवटी काय केलं? ब्रह्मानंदे मग वंदिले, वंदन केलं, शेवटी वंदन केलं। आणि वंदन केल्यानंतर पूजेचे शेवटी ध्यान असतं, ते ध्यान काय कसं केलं? ज्योतिर्लिंग मग ध्यायले। हां, नाकाच्या वर दोन भुवयांच्या मध्ये असलेली जी ज्योती आहे तेही त्याचं चिन्ह आहे आणि स्वर्गजयाची साळुंका हेही त्याचं चिन्ह आहे। तर ज्योतिर्लिंग मग ध्यायले कोणी? ज्ञान देवे कुठे? हृदय, म्हणजे हृदयातलं ज्योतिर्लिंग आणि स्वर्गापर्यंत असलेलं विराट भगवंताचं शंकराचं चिन्ह हे दोन्ही सारखे अशा प्रकारचे आहेत। इथे बसून या ज्योतिर्लिंगाची पूजा केली की विराट स्वरूपाची पूजा होते, विराट स्वरूपाची पूजा पाहिली कल्पली की ज्योतिर्लिंगाची पूजा होते, अशा प्रकारचा लहान मोठं त्याचं जे परिमाण आहे ते या अभंगात श्री ज्ञानदेवांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं। आता आपण 48 ना 48 अभंगाचा मागोवा घेऊया। मूळना डाळ शाखाना पल्लव, तो हा कैसा देव आम्हा घरी, निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा, जीवी शिवी प्रभा दाविता हे। माऊली बोलते पुढे की याला मूळ ना डाळ, मूळ ना डाळ शाखाना पल्लव, शाखाना पल्लव वृक्ष असतो त्याला पहिल्यांदा मूळ असतो, बीजापासून मूळ तयार होतं, मग पुढे पुढे खोड येतं त्याला डाळ, म्हणजे त्याला फांद्या फुटतात, त्याच्या उपफांद्या फुटतात, त्याला फूल येतं, त्याला फळं येतं, त्याच्यात पुन्हा बीज असतं। तर भगवंत नावाचं जे झाड आहे, कोणतं झाड आहे भगवंत नावाचं माहिती आपल्याला? ऊर्ध्वमूलमध शाख मश्वत्थम प्राहुरभ्यम, विराट स्वरूपाचं शंकराचं वर्णन केलं। तसं भगवंताचं करायचं झालं तर हे सगळं त्याचं जे झाड आहे ऊर्ध्वमूलमध शाख मश्वत्थम प्राहुरभ्यम 15 अध्याय वाचा आपण। किंवा भागवतात म्हटलंय एकाय नसौ द्विफल स्त्रीमूल चतुरस पंचविध षडात्मा
सप्तत्वगष्टविटपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो यादि वृक्षः। संकल्पना ही एक प्रकार की, ये प्रत्येक ऐसे एक काय, दोन काय, तीन काय, चार काय, पांच काय, सहा काय, सात काय, आठ काय, नौ काय, दह काय, दहा काय विस्ताराने रूपक केलाय। त्याप्रमाणे हा वृक्ष आहे, पण हा वृक्ष संसार वृक्ष आहे, बरं का? हा भगवान वृक्ष नाही। संसार वृक्षाला जसं मूळ हे ते आहे, तसं हा वृक्ष आहे। संसाराच्या रूपानं भगवंताचंच अधिष्ठान असल्यामुळे हा वृक्ष आहे, पण याला मूळ नाही, याला डाळ नाही। याचं मूळ हाच आहे, याचं डाळ हाच आहे, याच्या शाखा हाच आहे, याचं पल्लव हाच आहे। त्याचं कारण हा त्या ठिकाणी अवयववान नसल्यामुळे याला अवयव नाहीत। सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद जो सिद्ध होतो शास्त्राने सांगितलेला, तो एका पदार्थाच्या अन्य जातीच्या पदार्थाशी त्याचा विजातीय भेद असतो, त्याच झाडाचा त्याच प्रकारच्या झाडाशी सजातीय भेद होत असतो, आणि झाडाचा फांद्या पानाशी आणि खोडाचा फांद्याशी, फांद्याचा खोडाशी स्वगत भेद असतो। पण हा हा व्यापक परमात्मा अवयवरहित असल्यामुळे याला कोणताच समजत संभवत नाही। हा जेव्हा निर्गुण असतो तेव्हा याचा कशाशी संबंध नसतो, पण हा सगुणपणानं जेव्हा उभा होतो त्यावेळी त्याला सगुणपणाची शोभा येते। तो चैतन्यरूपच असतो। एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे, शोभत असे, त्याला सगुणाची शोभा येते। निर्गुणपणे उभा, सगुणपणे शोभा। पुढे जीवी शिवी प्रभा दाविता आहे, जीवी शिवी प्रभा दाविता आहे। जीवाच्या ठिकाणी प्रभा आहे, शिवाच्या ठिकाणी प्रभा आहे। शिव शिव म्हणून नांदतो, जीव जीव म्हणून नांदतो, पण त्यांचं जीवाचं शिवाचं हे आत्म्याशी एकत्व आहे। एक हरी आत्मा जीवशिव समा, वायातू दुर्गमान घाली मन। हरी आणि आत्मा एक आहे, आणि जीव आणि शिव हे सम आहेत। ह्या दोन गोष्टी सिद्धांताच्या सोडून इतर दुर्गम गोष्टीला तू लक्ष घालू नकोस, असं हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात म्हटलंय। जीवशिव सम कसा? तर उपाधी सोडली तर तो समानच अशा प्रकारचा आहे, अशी गोष्ट आहे। म्हणून जीव आणि शिव दोन्हीही हरी आहेत आणि आत्मा आहेत, पण त्याच्या ठिकाणी तो ते कळा एक तत्वी कळा दावी हरी असं वर्णन केलं। पुढे बोलतात, न कळे याची गती, न कळे याची लीळा, आपी आप सोहळा भोग भोगी तसे। याची गती कळत नाही, हा किती गतिमान आहे हे कळत नाही, आणि याची लीला पण कळत नाही। याची लीला अशी आहे आणि याची गती अशी आहे की यानं लीलेनं हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं आहे, केलं म्हणजे त्यात तोच आहे। आणि यात याची गती अशी की तो याच्यात असून कधी असतो आणि कधी जातो। आता जीवात्मा शरीरातून जातो, कसा जातो कुणाला तरी कळतं का? नाही कळत कुणाला, याची लीला कळत नाही। आणि अशा प्रकारचा हा सगळा सोहळा निर्माण करतो, जन्ममृत्यूचा सोहळा निर्माण करतो, जगाचा सोहळा निर्माण करतो, आणि आपण निर्माण करून आपणच मजा बघत बसतो, आपणच बघत बसतो, मौज पाहत अशा प्रकारचं बसतो। असा कसा हा विचित्र परमात्मा आहे, कसा हा देव आहे, असा देव त्या ठिकाणी माऊलींना दिसतो। ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी, आपण चराचरी नांद तसे। सगळ्यांचं सारस आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की याचं मोठेपण, याची श्रेष्ठता, याची स्थूलता, याची व्यापकता, याची विराटता, याची विराजता किती मोठी आहे ही त्या सामान्य माणसाच्या बुद्धीला न कळणारी आहे। आणि जे विशेष पुरुष आहेत ते त्याचंच रूप होऊन जातात, म्हणून कळण्याचा विषय न कळणारा वेगळा राहतच नाही, अशी गोष्ट होती। म्हणून ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी, आपण चराचरी आपण चराचरी नांदत असे। चराचर आपण झाला हे जसं संतांचं वर्णन आहे, तसं या सगळ्या यामध्ये आत्मा एक पूर्ण एक नांदे, त्याप्रमाणे नांदतो। नांदणं हे सततचं असतं,
नांदणं हे आनंदाचं असतं, नांदणं हे कौतुकाचं असतं. तेव्हा सगळ्या चराचरात, सगळ्या स्थिर आणि चल पदार्थामध्ये, सगळ्या अवस्थांच्यामध्ये एक परमात्मा नांदत असतो, अशा प्रकारचा सिद्धांत या 47 क्रमांकाच्या अभंगात, 48 अभंगाच्या क्रमांकात सांगितला. या पुढचा अभंग आपण काय बोलतो याचं अवलोकन करूया. ज्ञान विज्ञान हरी नांदे आमुचा घरी, बाह्यजू अभ्यंतरी जाला देव. हा देव ज्ञान विज्ञान रूपानं नटलेला आहे. ज्ञान काय आणि विज्ञान काय? ज्ञान आपण त्याला म्हणतो या विषयाचं ज्ञान, त्या विषयाचं ज्ञान, नाही नाही. ज्ञान हे आहे की जे ज्ञान झालं असताना शरीर आणि हे जग स्वप्नासारखं खोटं होऊन जातं. आघवीची ज्ञाने येली केली येणे स्वप्ने, दशा वातावरणी गगने गिळितची अंगठी. जिथं बुद्धीचा स्पर्श नाही, बुद्धी विचार करू शकत नाही, तर्क करू शकत नाही, काही करू शकत नाही. हां, अर्जुना तयानाव ज्ञान जैसी जाणीव जेथ नरिगे, विचार पा मागुता पाऊली निघे, तर्कायणी निघे अंगी जयाच्या. बरं का? जाणीवेचा प्रवेश ज्यात होत नाही, विचार ज्याला पाहून माघारी फिरतो आणि तर्क त्याच्या वाटेला, त्याच्या बाजूलाच जात नाही. तर्क विचार आणि जाणीव हे तीन बुद्धीचे धर्म आहेत, बुद्धीच्या संबंधाने आहेत. म्हणजे बुद्धी तिथं काम करू शकत नाही असं जे आहे त्याचं नाव ज्ञान. विज्ञान काय? विज्ञान हे शास्त्रज्ञाने केलेलं संशोधन, याला विज्ञान म्हणण्याची पद्धत आहे. पण माऊलींची व्याख्या वेगळी, येर प्रपंचते हे विज्ञान. पंचमहाभूत त्यांच्यापासून निरा जन्मलेले अनेक खाणी, अनेक योनी, 84 लक्ष योनी, त्यांच्यात चाललेले व्यवहार, हा सगळा जो प्रपंच उभा आहे, विराट प्रपंच, याला विज्ञान असं म्हणतात. याला विज्ञान शब्दाचा अर्थ विपरीत ज्ञान असा आहे. एकीकडे विज्ञानाचा विज्ञानाचा अर्थ विशेष ज्ञान असं केलेला आहे, पण इथे तो नाही तर इथे विपरीत ज्ञान असं केलेलं आहे. विपरीत ज्ञान म्हणजे विज्ञान, आणि प्रपंच आहे खोटा पण भासतो खरा, म्हणून त्याला विज्ञान म्हणतात. आणि हे विज्ञान कसं आहे हेही कळलं पाहिजे, ज्ञान कसं आहे हेही कळलं पाहिजे, आणि हे ज्यामुळे कळत नाही ते अज्ञानही कळलं पाहिजे. म्हणून ये म्हणून अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. ऐक अर्जुना, अध्यात्माला विज्ञान म्हणतात, ज्ञान म्हणतात, प्रपंचाला विज्ञान म्हणतात, आणि विज्ञानाच्या ठिकाणी सत्यबुद्धी आहे. म्हणजे सगळं जग खरंच आहे, माझा परिवार खराच आहे, मी खराच आहे, असं जेथं वाटतं त्या विज्ञानाच्या ठिकाणी जे सत्यबुद्धी तेच अज्ञान आहे. विज्ञानाच्या बुद्धी असतबुद्धी त्या ठिकाणी विज्ञानाच्या ठिकाणी होईल, तेव्हा ज्ञान मिळण्याची शक्यता अशा प्रकारची आहे. असा अज्ञान विज्ञान आणि याचा ठीक सम म्हणजे विचार आहे. माऊली म्हणते ज्ञान विज्ञान रूपानं तो परमात्मा अशा प्रकारचा विलसत आहे असं मला दिसतंय. ज्ञान विज्ञान हरी नांदे आमच्या घरी, हां, बाह्यजू अभ्यंतरी जाला देव, असा ज्ञान विज्ञान रूप असलेला. आता ज्ञान रूप आहे परमात्मा हे खरं, पण विज्ञान रूप म्हणजे विपरीत ज्ञान रूप आहे हे कसा? परमात्मा ज्यात आहे ते खरं म्हटलं पाहिजे, आणि तो जर विज्ञानात आहे तर विज्ञान सत्य मानलं पाहिजे. विज्ञान सत्य मानणारे काही अंशात सत्य मानणारे शास्त्रकार आहेत, पण त्यांचं ते मत उत्तर मीमांसेला किंवा वेदांतशास्त्राला मान्य नाही. अशा प्रकारचा तो माझ्या घरी अशा प्रकारचा नांदतो आहे, की जो ज्ञानरूप आहे विज्ञानरूप आहे, अशा प्रकारचं वर्णन आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की परमात्मा ज्ञानरूप आहे,
पण त्याच्यावर भासणारं जे विज्ञान आहे त्यालाही तोच कारण असल्यामुळे, अधिष्ठान असल्यामुळे तोही तेच आहे. सिनेमा पाहिला आपण कधी? पिक्चर पाहिला? पिक्चर सगळेच पाहतात. कुठे पाहतात? पडद्यावर. पडद्यावर फिल्म येते, चित्र येतात. फिल्म ज्याप्रमाणे तयार केलेली असते त्याप्रमाणे चित्र येतात, जातात, हावभाव करतात, बोलतात. बरोबर आहे, बोलतात. पण त्या चित्राचं प्रकाशन करणारा मागच्या बाजूला एक लाईट असतो, फोकस असतो. तो फोकस त्याच्यावर पडतो. फोकस असला तर चित्र आहे, नाही तर चित्र नाही. मग पडदा नुसताच आहे, पडदा नुसताच आहे. म्हणजे लाईट प्रकाशमान आहे नुसता, त्याच्या ठिकाणी चित्र नाही. हे चित्र वेगळे आणलेले आहेत, पण ते चित्रावर प्रकाश पडतो पडद्यावर, त्यावेळेला ते चित्र दिसतात. म्हणजे त्याच्यामुळे चित्र दिसतात, म्हणून चित्ररूपात तो आहे असा व्यवहार आहे. जेथ हे संसार चित्र उमटे, वा तेच मी म्हणणार, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. आता हे सिनेमा चित्रपट याची संकल्पना अलीकडे निघालेली आहे, पण 700 वर्ष, 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी हे दृष्टांतात हे उदाहरण दिलं आहे. जे तर संसार हे चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे. आता काय, मन हा एक पडदा आहे आणि संसार हे एक चित्र आहे. ते चित्र संसार नावाची फिल्म आहे, ती फिल्म मन नावाच्या पडद्यावर उमटते, पण त्याचं प्रकाशन मात्र त्या मनात असलेल्या परमात्म्यामुळं होतं आहे. मनाला जे संसाराबद्दल जे काही कळतं ते परमात्म्याच्या ज्ञानप्रकाशानं कळतं. ते विपरीत असू द्या नाही तर सुपरीत असू द्या, पण कळतं. आणि ज्या वेळेला मन नावाचा पडदा फाटून जातो त्यावेळेला जग नावाचं चित्र त्याच्यावर उमटत नाही, ते दिसत नाही. मग काय दिसतं? तर प्रकाशरूप दिसतं. तो प्रकाश कोण आहे? परमात्मा आहे. मग तो परमात्मा दिसायला लागतो, म्हणून त्याला विज्ञानरूप आणि ज्ञानरूप परमात्मा म्हटलं आहे. पण तो माझ्या घरी अशा प्रकारचा नांदतो आहे. कसा नांदतो आहे? पुढच्या चरणात बोलतात. काय सांगू माय त्रिभुवन धाय, पाहता न समाय नानारूपी. या परमेश्वराचं असं नवल आहे. तो ज्ञानात आहे, तो विज्ञानात आहे, तो कुटस्थात आहे, तो इकडे आहे, तो तिकडे आहे, माझ्या घरी तो नांदतो आहे. पण काय सांगू, त्रैलोक्य धाय, सगळ्या त्रैलोक्याला भरून तो उरलेला असतो आणि त्रैलोक्याला तृप्त करतो. जेणे पृथ्वी तृप्त केली त्याची यशोदा, त्याची यशोदा भोजन झाली, सगळ्यांना तृप्त करतो. आणि ह्या पाहिलं तर हा सगळ्यात मावत नाही, सगळ्यात भरून बाजूला उरतो आणि सगळ्यात तृप्त करतो. लहान होतो मी, बरं का, तेव्हा मला एक कल्पना यायची. काय? काहीतरी कल्पना लहानपणे आपण करून बसतो त्याप्रमाणे राहतो, तसं नसतं. चिकित्सा असली तर मोठ्यानं विचारावं, पण नाही. मला असं वाटायचं की अमक्याच्या घरी नळ बसवला, नंतर नळ आले ना, आधी विहिरीचं वगैरे पाणी होतं, नळ बसवला. तर नळ बसवल्यावर नळाची ओरिजिनल योजनाच अशी असते की नळ फिरवला की पाणी पडायला लागतं. त्यात दुसरं पाणी वर कुठं भरावळ टाकीन हे काही नाही. नळ विकत आणला बसवला की तोटीत फिरवायची आणि पाणी घ्यायचं, जितकं लागेल तितकं घ्यायचं, इतकं घ्यायचं. तर तसं नाही आहे. तितकं पाणी आपण भरावं लागतं आणि जितकं पाणी खाली पडतं तितकं वरचं कमी होतं. मग वर पाठवायला आपल्याला मोटार लावावी लागते, त्याला विद्युत लागते, त्याला खर्च येतो, त्याचं बिल येतं, बिल येतं. हे सगळा व्यवहार भरलेला आहे. पण मी असं म्हणेन की ज्या वेळेला ढगातून पाऊस पडतो त्यावेळेला वरचा पाऊस संपला असं आपल्याला वाटत नाही, होत नाही. ढग किती काही शिल्लक राहिले असतात भाऊ, पार ओला दुष्काळ होतो तरी ढग शिल्लकच असतात, अशी गोष्ट आहे. तर मूळ काय आहे? मूळ अस्तित्व में कोई कमी नाही आहे.
तर मूळ भगवंताकडे काहीच कमी नाही म्हणजे तो सगळं पुरून अशा प्रकारचा उरलेला आहे ही मूळ संकल्पना आहे. ती मला त्या नळात वाटत होती पण असं आहे की कमी काहीच अशा प्रकारचं नाही तर एकीकडून तो सगळ्या सृष्टीला तृप्त करतो आणि एकीकडून त्याची व्याप्ती पाहिली तर या स्वरूपात तो मावत नाही अशा प्रकारचं त्याचं नवलाचं वर्णन माऊली करते. चढत्या वाढत्या गोष्टी प्रगट दिसे घटी नाना रूपे वैकुंठी नेऊ निघाली रया. अजून याचं एक नवल आहे. जगत चढत्या वाढत्या गोष्टी होत्या. मी सांगतो तुम्हाला की मी जेव्हा लहान होतो 8-10 वर्षाचा असेल मला आठवतं कळायला लागलं त्यावेळेला भारत देशाची संख्या किती होती 40 कोटी होती. किती 40 कोटी होती. म्हणून त्यावेळेला स्वातंत्र्यासाठी ज्या घोषणा देत होत्या त्यावेळेला म्हटलं जात होतं लढेंगे या मरेंगे 40 कोटी नाही दबेंगे. लढू नाही तर मरू. आम्ही 40 कोटी जनमानस आहेत ते आम्ही दबणार नाहीत. आम्ही तुमचा दबाव मानणार नाही इंग्रजाचा. चले जाव यहां से असं म्हणत होते बरं का. ते 40 कोटी आता किती झालेत हो 1 अब्ज 40 कोटी झाले म्हणजे 100 कोटी त्यात वाढले. माझं एकट्याचं आयुष्य मी 40 कोटीचा साक्षी आहे आणि आता 140 कोटीचा साक्षी आहे. हे चढत्या वाढत्या गोष्टी आहेत ना. ही चढती किती चढली ही गोष्ट किती वाढली ही गोष्ट. पृथ्वी तेवढीच आहे ना. पाणी तेवढंच आहे ना. पाऊस तेवढाच पडतो ना. पीक तसंच आहे ना. जमीन पिकायला तेवढीच आहे. पण कशा कसं कसं हे होत आहे. त्यावेळेला पुष्कळ जमीन एकाएकाजवळ असायची. काही पडीक पडायची काही थोडंफार पेरायचं. आता लोक संशोधन करायला लागलेत म्हणजे इकडं संख्या वाढली इकडं पीक वाढलं. ह्या पीक वाढण्याला या दाण्यात तो परमात्मा संपला नाही ना. परमात्मा जर संपला असला तर जे माणसं जन्माला येतात त्याच्यामध्ये चेतना कशी येईल. मग परमात्मा संपून गेला. तुमचं विद्युत लोडवर येते का नाही. जास्त त्याला लोड दिल्यावर लोड येते. आता ते मशीन जर अमुक इतक्या क्षमतेचं असलं आणि त्याला जास्त माईक हे वगैरे लागले तर ते लागत नाही लोडवर येतं. तसा परमात्मा लोडवर येतो का इतकं वाढलं तरी. नाही येत. चढत्या वाढत्या गोष्टी काय पुढे प्रगट दिसे घटी. प्रगट दिसे घटी म्हणजे कितीही संख्या वाढली तर शरीर वाढले. शरीर वाढले तर अंतःकरण वाढले. पण त्या अंतःकरणात तो प्रगट झालेलाच असतो. नुसतं माणसाचं मेलेल्या माणसाचं खोकं जन्माला नाही येत. नुसतं पॅकिंग जन्माला नाही येत. त्याचा माल असतोच असतो. म्हणजे ज्याप्रमाणे मेघामध्ये पाऊस पडण्याला कधीच कमी पडू नये त्याप्रमाणे जन्ममरणाच्या दृष्टीनं सुद्धा परमात्मा प्रत्येक घटात व्यापला आहे. 1,00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 ,
बाबतीत हा प्रत्येक घटात प्रगट असतोच असतो असं माऊली वर्णन करते. नाना रूपे वैकुंठी नेऊ निघाली रया. आणखी एक गोष्ट मला वाटायचं की इतके माणसं पटापट मरतात या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात, हे सगळे जातात कुठं, यांचा स्टॉक कुठे असतो. आणि प्रत्येक बायका गर्भवती राहिला की मुलगा झाला मुलगी झाली अजून काही झालं तिसरं नाही होत सहसा, पण हे सगळं होतं. हा स्टॉक येतो कुठून, हे जातं कुठं येतं कुठं, आणि समजा जे जातं तेच निरनिराळ्या प्रकाराने जरी येत असलं तरी त्याला तिकडे एक स्पेस असला पाहिजे, तिकडे एक त्याला जागा असली पाहिजे. हे सगळं कसं होतं, हे आपोआप अशा प्रकारचं होतं. आणि त्याच्याही पुढे जे माणसं उद्धार पावतात, जे माणसं वैकुंठाला जातात, अनादिकालापासून वैकुंठात जाऊन जाऊन तिथं गर्दी नाही झाली का, तिथंही असं प्रदूषण नाही झालं का, तिथं कोरोना येत नाही का, तिथली व्यवस्था कशी आहे, ही सगळी व्यवस्था सगळ्याकडे चालते त्याप्रमाणे तो परमात्मा
गे चढ़त्या वाढत्या गोष्टीतून गेलेल्याची सोय लावतो, येणाऱ्याची सोय लावतो, सर्व घटात व्यापक असतोच असतो. आणि शिवाय जे त्याची साधना करतात, जे त्याची भक्ती करतात, त्यांना तो वैकुंठापर्यंत पोचवून ज्ञान देवापाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे अशा प्रकारचा तो, अशी याची किमया आहे असं त्याचं श्रेष्ठत्व आहे. पुढे माऊली बोलते. ज्ञान देवा गोडी हरिपदी आवडी प्रवृत्तीची थडी उलंडिली. ज्ञानदेवांनी आपला अनुभव सांगितला की त्यामुळे मला या प्रवृत्तीत किंवा या विज्ञानात किंवा या जगात मला रसच राहिला नाही, मी उदास झालो. बरं, मी उदास झालो हे नको मला, कारण हे नाश पावणार आहे, हे विकृत होणार आहे, हे दुःखाला प्राप्त करून देणार आहे. आणि याच्यात व्याप्त असलेला जो हरी आहे तो मुळात मुख्य आहे, तो असा व्यापक आहे, चढत्या वाढत्या गोष्टीला पुरून उरणारा अशा प्रकारचा आहे. म्हणून हरीच्या पदी हरीच्या चरणी माझी आवड आहे. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काय, तसं हे चरण आहे, हरिपदी आवडली. म्हणून मी काय केलं की प्रवृत्तीची थडी थडी उलंडली. प्रवृत्तीचा प्रवृत्तीची जी मर्यादा आहे ती मी मर्यादा उलंडून सांडून अशा प्रकारचं दिली. एखादं मूल त्याच्या मनासारखं नाही झालं, पुढं तांब्या भरल्यासारखं देतं, लाथ मारून की फर्र पाणी तिकडं निघून जातं, त्याप्रमाणे ही प्रवृत्ती नको मला, प्रवृत्तीवरी निगड वाहूनी. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीची आटून या भाग उतरलेले सांग रसायन. तर पहिल्यांदा मनुष्याची यात प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे, त्याच्याशिवाय जन्म मरण चुकत नाही. प्रवृत्ती नाहीशी झाल्याशिवाय आणि ते चुकण्याची योग्यता आल्याशिवाय परमात्मा मिळत नाही असं प्रवृत्तीची उलंडून माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी निवृत्ती प्रवण बनलो आणि त्यांनी मला निवृत्ती त्या ठिकाणी केलं. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्ती ठेव निवृत्तीची असं म्हटलं तेव्हा मी निवृत्ती प्रधान बनलो असं माऊली बोलते. पुढच्या अभंगात विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे. कसा घोटाळा घातलाय आपल्याला घोटाळा आहे माऊलीनं नाही. विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट अज्ञानी घनवट असं आहे. ज्ञान आहे ना ज्ञान, ज्ञान काय, ज्ञान स्वयंभू आहे, परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान म्हणजे परमेश्वर स्वरूपाचा अनुभव. त्यात माझा आणि दुसऱ्याचा काहीच नाही. जसा तुम्ही झोप झाली काय म्हणता, खूप छान वाटतं आता, फ्रेश, आताचं स्व फ्रेश फ्रेश वाटतं. म्हणजे नेमकं काय होतं सांगा बरं, नाही सांगता येत. तृप्तीचा आनंद वेगळाच आहे, तृप्तीचा आनंद वेगळा आहे. प्रमाणात खाल्लं तर म्हशीसारखं खाऊन नाही उपयोग, प्रमाणात खाल्लं तर. आणि प्रमाणात झोप घेतली तर झोप घेतल्यानंतरच्या प्रसन्नतेचा आनंद वेगळा आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचा अनुभव वेगळा आहे. पण विज्ञानाचं जे ज्ञान आहे म्हणजे म्हणजे या जगताचं जे ज्ञान आहे, प्रपंचातलं जे ज्ञान आहे, ते आपल्याला आहे ना, आहे. आता हे प्रवचन करण्याचं ज्ञान आहे ते विज्ञानाचंच ज्ञान आहे. याचा सिद्धांताचा अनुभव जर सोडला यातला तर ज्ञान आहे. ज्यांना ह्या माईकचं आणि या सिस्टीमचं ज्ञान आहे ते ज्ञानच एक प्रकारचं. तर जगात व्यवहारात चालणारं सगळं जे ज्ञान आहे ते विज्ञानाचं ज्ञान आहे. ते विज्ञानाचं ज्ञान आज्ञा घनीभूत अज्ञान आहे. तेथं सत्यबुद्धी हे अज्ञान हेच इथं घटतं आहे. तर घणीभूत ज्ञान आहे म्हणजे घट्ट झालेलं ज्ञान आहे अशी गोष्ट आहे. एखादा माणूस तमोगुणी असला, खूप खाणारा असला, काही खाणारा असला, काही पिणारा असला, आणि तो जर झोपला त्याला हाक मारली तर सुधरतं का हो, नाही सुधरत. आमच्या माऊलीचे साधक विद्यार्थी आहेत, नुसतं त्याला हाक मारलं की ओ करतात, सावध झोप असते त्यांची. म्हणजे झोपेची तमोगुणाची अज्ञानाची घनीभूतता विज्ञानाच्या ज्ञानातून प्राप्त होते. आमचे भाऊ आहेत ते पोस्टात होते
आणि पोस्टात चांगलं काम करायचे. त्या रिटायरमेंट होताना सगळ्यांनी त्यांना गिफ्ट दिला की तुम्ही निष्कलंकपणे या व्यवसायातून निघले, या नोकरीतून निघले. त्याच्यानंतर ते रिटायर झाले. आता त्यांचं वय 85 म्हणजे 20-25 वर्ष झाले रिटायर झालेला. मी त्यांना एक दिवस विचारलं की तुम्हाला पोस्टाच्या कामाचं विचारलं किंवा तिथं गेलं तर तुम्हाला आठवेल का, त्याच्यात रस येईल का, आणि तुम्ही ते काम बरोबर करू शकाल का. तेव्हा त्याने उत्तर दिलं, थोडं थोडं आठवेल, अगदीच थोडं काम मी करू शकेल, बरंचसं आठवेल, अगदीच थोडं काम करू शकेल, आणि त्यात मला इंटरेस्ट अजिबात नाही. सोडून दिले त्याला, त्याचा मला वीट आला तर मी सोडून दिलं ते. तर अशा प्रकारचं विज्ञानातलं जे ज्ञान आहे ते घनीभूत अज्ञान आहे, ते शेवटी सुटून जाणार आहे आणि शेवटी अज्ञानच शिल्लक त्या ठिकाणी राहणार आहे. पण काय, ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे. ज्ञाने अज्ञान नीट वाटेला लावलेलं दिसतं. म्हणजे काय होतं की आपण ज्ञानाची कास सोडून, ऐका बरं का, ज्ञानाची कास सोडून विज्ञानात जर प्रगती केली, इंजिनियर, डॉक्टर, अजून आर्ट, कॉमर्स, तिकडं जाऊन खूप ज्ञान मिळवलं, अमेरिकेत गेला, ऑस्ट्रेलियात गेला, अजून कुठे गेला, सगळ्या जगात एकमेव ज्ञानी ठरला, पण व्यवहारातलं ज्ञान, बरं का, व्यवहारातलं ज्ञान. जसं जसं व्यवहारात ज्ञानातल्या एखाद्या विषयात माणूस एक्सपर्ट ठरतो, तसा दुसऱ्या ज्ञानामध्ये, दुसऱ्या व्यवहाराच्या ज्ञानामध्ये तो कवडी इतक्या किमतीचा राहत नाही. एक मनुष्यानं मुंबईला परदेशात जाऊन रँगलर नावाची गणितातली पदवी मिळवली, सर्वोच्च पदवी रँगलर ही गणितशास्त्रातली, ती मिळवली. आणि माणूस महिन्याभर घरी आला, बायकोनं सांगितलं भाजी आणायला जा, जाऊ जाऊ म्हणल्यास संध्याकाळच्या वेळेला भाजी आणायला गेला. संध्याकाळच्या वेळेला भाजी कशी मिळते तुम्हाला माहिती आहे, स्वस्त मिळाली भाजी. आणली पिशवी भरून, बायकोला हसत सांगितलं तुम्ही भाज्या किती महाग आणता, किती पैसे घालवता लोक रोज, आज स्वस्त भाजी आणली, केवढी पिशवी भरून आणली. बायकोनं पाहिलं सगळी भाजी काही सुकलेली, काही सडलेली अशी भाजी आणली. तेव्हा तिनं म्हटलं, तिनं एक सिक्का दिला, तिने एक पदवी दिली, तिने एक छाप मारली, तुम्ही एवढे रँगलर झालाच कसे, तुम्हाला भाजी आणण्याची अक्कल नाही, तर सगळे पैसे वाया गेले, हे थोडेनफार काय करता. भाजी आणायचं विज्ञानाचं ज्ञान आहे ना, आणि हेही विज्ञानाचं ज्ञान आहे रँगलर पदवी मिळवणं. म्हणून एक गोष्ट आहे की विज्ञानात ज्ञानानं, विज्ञानाच्या ज्ञानानं मोठेपणा मिरवायचा बडेजाव करू लागाल तर ते घनीभूत अज्ञान अशा प्रकारचं होईल. आणि तुम्ही जर जे परमेश्वराचं ज्ञान आहे, माऊलींचं ज्ञान आहे, उपनिषदांचं ज्ञान आहे, गीतेचं ज्ञान आहे, ब्रह्मसूत्रांचं ज्ञान आहे, भारतीय संस्कृतीच्या, हिंदू संस्कृतीच्या दर्शनशास्त्रांचं जे ज्ञान आहे, निर्दोष ज्ञान आहे, त्या ज्ञानाला जर त्या ठिकाणी आपण आवळू लागलात, जर अवगत करू लागलात, तर तुमचं पहिलं विज्ञानाचं आलेलं ज्ञान आहे त्याला वाट लागते, ते नीट वाटेला लागतं. नीट वाटे लागे तरी हागा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. तर ज्या वेळेला घटाकाश असतं, गाडगं असतं, त्याच्यात आकाश असतं, त्याला घटाकाश म्हणतात. तो घटाकाश घट फुटल्यावर काय असतं, घटाकाश नीट वाटेला लागतं आणि महाकाशाला, मोठ्या आकाशाला मिळतं. व्यवहार होतो नुसता घटाकाश महाकाश झालं, घट फुटण्याच्या आधी घटाकाश मठाकाश महाकाशच आहे आणि घट फुटल्यावर आहे, पण ते नीट वाटेला लागतं. त्याप्रमाणे विज्ञानाच्या ज्ञानाचं ज्ञानात पर्यवसान केलं अभ्यासाने तर ते नीट वाटेला लागतं, आणि विज्ञानाच्या ज्ञानाचा जर अभ्यास करीत राहिलं तर ते त्या ठिकाणी घनीभूत अज्ञान तयार होतं. म्हणून
ज्ञान विज्ञान आणि अज्ञान याचा समन्वयाने विचार करताना पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की मी जगत कितीही जगाच्या ज्ञानाने ज्ञानी झालो तरी हे अज्ञानातलं ज्ञान आहे. म्हणून स्वप्नात कितीही माणूस मोठा झाला तरी ते झोपेतलं ज्ञान आहे. जागृत झाल्यावर पुन्हा ते सगळं जातं. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी जागृत होण्याचं ज्ञान मिळवण्याचं काम या विज्ञानातून जर सुरू केलं तर हे अज्ञान नीट वाटायला लागतं असा सुंदर असा गोड व्यवहार मौलींनी सांगितला आहे. मी तू हे मात हरपले दृष्टांत हृदयी हृदयस्थ निज तेजे. हां, तर मी तू हे भाषच संपली. मी तो पणास अशा प्रकारचा राहिला नाही. जोपर्यंत सगळ्या जगात परमात्मा आहे माझा तोपर्यंतच माझी पत्नी माझी मुलं यांनाच खायला असलं पाहिजे. शेजारी उपाशी मेला तरी चालेल असं होत असतं. पण ज्यावेळेला सगळीकडे परमात्मा आहे त्यावेळेला सगळ्यांच्यामध्ये परमात्मा आहे. आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं सगळ्यांना आपल्याला देता आलं पाहिजे म्हणजे परमात्म्याची पूजा आपल्याला म्हणते असं हे विज्ञान ज्ञानाच्या वाटेला लागतं. आणि ते अज्ञान ठरत नाही, अज्ञान ढिलं होत जातं अशा प्रकारचं म्हटलं. म्हणजे मी तू मात ही माझी निघून गेलेली आहे कारण माझ्या अंतःकरणरूपी घटात जे तेज आहे तेच सर्व घटात आहे. म्हणजे सर्व घटामध्ये मीच भरलेलो आहे, माझ्यापासून कोणतंच वेगळं नाही. हे अज्ञान हे ज्ञानाच्या वाटेला लागलेलं विज्ञान अशा प्रकारचं आहे. म्हणजे तिथं अज्ञान राहत नाही असा व्यवहार आहे. साकार निराकार शून्या शून्य दिठा रूपी रूप वाटा हरी माझा हरी कसा आहे? साकार निराकार रूपी शून्या शून्य दिठा शून्य आणि अशून्य, शून्य आणि महाशून्य, साकार असलेलं जग त्याला मागे असलेलं निराकार या सगळ्यांचा दिठा. दिठा म्हणजे दृष्टा, बरं का? दिठा म्हणजे दृष्टा, पाहण्याची दृष्टी आकाराला पाहते. हा माईक कसा आहे, हे कसं आहे, ही ज्ञानेश्वरी कशी आकाराला पाहते. पण आकाराला पाहणारा दृष्टाच जर त्या आकाराच्या रूपानं नटलेला असेल, मीच नटलो, काय झालं, गुळाचा गणपती केला, गणपती गुळाचा केला, त्याला पूजा करायला लागली, म्हणजे नैवेद्याला गुळ आणा. नैवेद्याला गुळ सापडला नाही, काय केलं मग, त्याच्या बिंबीच्या ठिकाणी असं बोट घालून थोडं काढलं बाहेर, बिंबी खोल केली, बिंबीचा तुकडा काढला आणि गुळाच्या गणपतीपुढे वाहिला. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य. दुसरं उदाहरण, सोन्याचा खंडोबा, सोन्याचं कुत्र, कुत्र मोडायला नेलं, खंडोबा मोडायला नेला, दरिद्री आली म्हणून कुत्र्याची किंमत खंडोबाच्या 4 पट भरली. तो माणूस म्हणायला लागला, तुम्हाला डोकं आहे का सराफ साहेब, अहो गणपती देव आहे, कुत्रं त्याचं राखण आहे, खंडोबा देव आहे, खंडोबाचं राखण आहे. ते म्हणलं, खंडोबा आणि कुत्र तू समज, मला सोनं आहे दोन्ही, मी सोनं वजनावर घेणार आणि त्याच्या दर्जावर घेणार. हे जसं आहे त्याप्रमाणे ही गोष्ट आहे. मी माझं हे सगळं निघून जातं आणि सगळीकडे परमात्माच असतो असा माझा परमात्माच सर्वा घटी योग्य अशा प्रकारचा आहे. ज्ञा बाप रखुमा देवी वरू हृदयस्थ घटी बिंबोनी उफराटी कळा दिसे. अशा प्रकारचा माझा परमात्मा घटात बिंबतो म्हणजे हृदयात बिंबतो. हृदयात बिंबतो त्याच्यामुळे इंद्रिय मन बुद्धी हे सगळे सचेतन होतात. त्याची सत्ता मूळचीच आहे, तो ज्ञानरूप आहे. म्हणून ज्ञानरूप परमात्मा व्यापक असला आणि तो घटात बिंबला तरी ज्ञानरूपच आहे. त्याच्या भोवताली असलेल्या चेतनेने तो मनबुद्धीला चैतन्य आलं म्हणजे तेही मूळ ज्ञानरूपच अशा प्रकारचं आहे. पण जगामध्ये विचित्र प्रकारानं भासणारे हे जे पदार्थ आहेत किंवा व्यक्तित्व आहेत हे मूर्ख लोक पाहतात तेव्हा ते वेगळे वेगळे मानतात.
एकमेकाच्या विरुद्ध मानतात, एकमेकापासून वेगळे मानतात, अशा प्रकारचा तो उरफाटी कळा दिसते. उरफाटी कळा म्हणजे आहे अद्वैत, पण तो मूर्ख लोकांना अशा प्रकारानं द्वैत भासतो, पण तो मुळामध्ये द्वैत नाही, तो अद्वैतच आहे असं माऊलींना बोलायचं आहे या 48व्या अभंगात ना. 50 हां 50 आता पुढे 50 ना नाही 50 झाले 50 झाले थांबायचे हो. हां या ठिकाणी आपण थांबूया आहे असं म्हणण्यात येतं. तेव्हा श्री माऊलींनी परमात्म्याची व्याप्ती, परमात्म्याचं कार्य, परमात्म्याच्या अस्तित्वानं होणारे बदल, परमात्म्याच्यामुळे येणारा आपला अनुभव, त्या अनुभवाच्या आणि त्या अस्तित्वाच्या शंकेनं येणाऱ्या विरोधाभासाचा निराश असं करून प्रत्येक जीवाला परमात्मतत्व पटवून कळवून पटवून आणि ठसवून देणारा देण्याचा केलेला हा यशस्वी प्रयास आहे, याचा आपण अभ्यास करावा आणि माऊलींच्या करुणेप्रमाणे आपली जीवनयात्रा सफल करावी. हा माऊलींचा संदेश आपल्यापुढे पोचवून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.